शेतकरी मित्रांनो, टोमॅटोला 5व्या दिवशी फवारणी आणि ड्रिचिंग कोणती केली पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपले जे काही टोमॅटो लागवड करतात शेतकरी, तर भरपूर चुका होतात, चुका नाही झाल्या पाहिजे. आज रोजी आपण आपल्या प्लॉटमध्ये मित्रांनो उभं आहे आणि प्लॉटमध्ये आपण टोमॅटोची लागवड केली. लागवड करून 5 दिवस झालेले. 5 दिवसामध्ये आपण मित्रांनो एक ड्रिचिंग आणि एक स्प्रे केलेला आहे. तर स्प्रे मित्रांनो ॲक्ट्रा आणि 22 टीनचा पहिला स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यात आपल्याला ॲक्ट्राचं प्रमाण 15 लिटरला 5 ग्रॅम घ्यायचं आहे आणि 22 टीन आपल्याला 1 ग्रॅम घ्यायचं आहे. 1 लिटरला 1 ग्रॅम म्हणजे 15 ग्रॅम 22 टीन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीचं मिश्रण करून स्प्रे घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ड्रिचिंग करायची. तर ड्रिचिंग काय केली पाहिजे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, आज रोजी 5 दिवसाचं झाड झालेलं आहे. याला आपण एक ड्रिचिंग केलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, ड्रिचिंगमध्ये आपल्याला युनिकची ड्रिचिंग करायची, जेणेकरून टोमॅटोच्या चांगल्या मुळांची फुटवा झाली पाहिजे, टोमॅटोची चांगली वाढ झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला जे काही टोमॅटोच्या मुळांवर काम करावं लागतं मित्रांनो, तर मुळांसाठी आपल्याला युनिकची ड्रिचिंग करायची. त्याच्यानंतर मी 1/2 एकर टोमॅटो लावलेले आहे. तर मित्रांनो दोन्ही झाडांमधील जे काही अंतर आहे ते आपण 2 फूट ठेवलेलं आहे मित्रांनो, आणि दोन्ही गल्लींमधील अंतर 5 फूट ठेवलेलं आहे. म्हणजे 5/2 वर आपण पूर्णपणे लागवड केलेली. ते ह्या ठिकाणी मित्रांनो आपण मल्चिंग पेपरचा वापर केलेला नाही. मल्चिंग पेपर आपण लेट टाकणार मित्रांनो, जेणेकरून आपल्या झाडाची जास्त प्रमाणात मर होती मल्चिंग टाकल्यावर. त्याच्यामुळे आपण मल्चिंग पेपर लेट टाकणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपण जे काही भेसळ डोसमध्ये काहीच वापरणार आहे, पेड वळलेले आणि त्याच्यावर शेणखत टाकलेले, पूर्णपणे आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित प्रमाणात करणार आहे. कारण की भेसळ डोस आपण जास्त प्रमाणात टाकतो मित्रांनो, जास्त पीएचचा ग्रेड आपण काही उपयोग नाही. आपल्याला कमी पीएचचा ग्रेड पाहिजे, जेणेकरून आता सध्या पाण्याची जास्त टंचाई चालू आहे, त्याच्यात कोणत्या ग्रेड चांगले चालणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. अशा पद्धतीने मी आत्तापर्यंत टोमॅटोचं नियोजन केलेलं आहे. आणि याच्यात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 10 दिवसाचं म्हणजे आपण 10 दिवसाला कोणता स्प्रे केला, कोणती ब्रिचिंग केली याची मी व्हिडिओ टाकणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टोमॅटोची आपल्याला पूर्णपणे माहिती या चॅनलवर येत राहील. धन्यवाद.